संत ज्ञानेश्वर यांच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता आज आळंदीत झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा रविवारी अलंकापुरीमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी मंदिर संस्थानाकडून मंदिरास आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. संजीवन समाधी सोहळ्यात पुष्पवृष्टी आणि घंटानाद करत हरिनामाचा गजर पार पडला. कोरोना महामारीच्या संकटामुळे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊलींचा हा 724वा संजीवन समाधी सोहळा होता. मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलावट आपल्या माध्यमातून आभार मानायचे की अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आषाढीला देखील प्रतिसाद दिलेला होता आणि यावेळी देखील भरभरून प्रतिसाद देत जी सेवा आहे त्यांनी त्या त्या ठिकाणावरून रुजू करून मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडलेला आहे. त्याबद्दल मी वारकऱ्यांचे आणि पांडुरंगाचे वारकऱ्यांचे आभार मानतो आणि पांडुरंगाचे माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर, उपायुक्त हिरेमठ सर, उपायुक्त इप्पर साहेब आणि सर्व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून त्या सगळ्या नियमांचा पाठपुरावा केलेला आहे आणि गेल्या 7 दिवसापासून जो काय पारंपरिक विधी आणि जो संजीवनी सोहळा झालेला आहे अतिशय आनंदी वातावरणामध्ये आणि कुठलंही विघ्न न येता आणि कुठलंही अनुचित प्रकार न घडता व्यवस्थित पार पडलेला आहे.